कॅप क्लब या संस्थेची 6वी अॅनिव्हर्सरी निमित्ताने रविवारी भव्य टर्फ क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे रविवारी करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी मनोज डेडिया, मनोज सचदेव, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, प्रवीण पाटील यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. या इथे बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट हे इथे आयोजित करण्यात आलेले आहेत. खरोखरच या इथे येणं हे नेहमीच मला महत्त्वपूर्ण असं ठरलं जातं, कारण पनवेलमध्ये सर्वात पहिली टप ह्या हेच सांगता कोणी जर उपलब्ध करून दिली, या इथे जर फिटनेससाठी जास्तीत जास्त संधी जर कोणी उपलब्ध करून दिली, पवनचा जो काय सांगता पोट कमी झालेला होता, जे काय सिलिमेंट्री बॉडी त्याची झालेली होती, त्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर या टपला आणि म्हणजेच सांगता या टीमला हे सांगता या कॅप क्लबला देणं हे खरोखरच आवश्यक आहे. आपण ह्या टपच्या निमित्ताने, भले हा एक व्यवसाय असेल पण या टपच्या निमित्ताने आपण पनवेलच्या सर्व तरुणांसाठी आपण जे फिटनेसचा एक सांगता नवीन आपण सांगता इथं सोर्स हा उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्याचबरोबर खेळकरपणा जपण्यासाठी, त्यांच्यातला खेळाडूपणा जपण्यासाठी आपण या इथे जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, खरोखरच पनवेलची तरुणाई ही त्यासाठी आपल्या नेहमीच सांगता नेहमीच पुढच्या अनंत काळ आपला आदर करणार आहे एवढं आपण लक्षात ठेवावं. आपण या इथे सांगता ज्या प्रकारे आपण इथं सामने आयोजित करता, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण इथे सर्वांना खेळण्याची संधी ही उपलब्ध करून देता, खरोखर आपण सांगता ही जी उपलब्ध करून दिलेली संधी ही अत्यंत महत्त्वाची आहे, आणि त्यासाठीच मी आपल्यासाठी या इथे शुभेच्छा व्यक्त करतो. येथेच थांबतो. धन्यवाद.